हेलो फ्रेंड्स, हेलो एवरीबॉडी। फ्रेंड्स, स्टैंडर्ड 10th एंड सब्जेक्ट इंग्लिश। टुडे वी आर गोइंग टू लर्न एंड डिस्कस ऑन 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट, वार्मिंग अप एंड चिटचैट। फ्रेंड्स, सो ओपन पेज नंबर 30। वी विल डिस्कस on warming up of 1.5 his first flight on page number 30। friends, tyachi pahili bharari kiwa tyachi pahili jhep ha paath apan aaj pahnar ahot ani tyachi वॉर्मिंग अप जे आहे ते आपण पहिला चर्चा करूया। फ्रेंड्स, हिज फर्स्ट फ्लाइट, दिस इज अ स्टोरी ऑफ यंग सीगल हु वॉज अफ्रेड ऑफ फ्लाइंग इन द स्काय। हिज पेरेंट्स एन्थुजियास्टेड हिम बट ऑल इन वेन। ऍट द एंड हिज हंगर कंपेल्ड हिम टू टेक हिज फर्स्ट फ्लाइट। मित्रांनो, ही जी कथा आहे हिज फर्स्ट फ्लाइट, हे का यंग सीगलची कथा आहे की त्याचे आई वडील, भाऊ बहीण, पेरेंट्स सगळेजण प्रयत्न करत असतात की त्याला फ्लाइट घेण्यासाठी मदत करत असतात, प्रोत्साहन देत असतात, पण सगळं काही व्यर्थ। पण सरते शेवटी त्याला इतकी कडाडून भूक लागते की त्या भुकेपोटी तो पुन्हा त्याची पहिली भरारी घेतो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याची भरारी पुन्हा सुरू होते। इज फर्स्ट फ्लाइट। आणि प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी लागू पडतात की पहिली गोष्ट पहिल्यांदा करत असताना प्रत्येकालाच भीती वाटत असते। इट मे बी स्विमिंगचा अनुभव तुमचा घ्या किंवा तुम्ही सायकल शिकत असतानाचा अनुभव घ्या, तर जी भीती आहे ती भीती मनातली दूर गेल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये कर्तृत्व गाजवू शकत नाही। हिज फर्स्ट फ्लाइट एक खूप छान मनोरंजक कथा आहे मित्रांनो, आणि ती आज आपण या ठिकाणी पाहूया। सो ओपन पेज नंबर 30, वॉर्मिंग अप, चिटचॅट। फॉर्म ग्रुप्स ऑफ 5, रिमेंबर युअर पास्ट डेज अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अबाउट मेमरीज ऑफ युअर फर्स्ट डे ॲट स्कूल ऑर युअर फर्स्ट अटेम्प्ट ॲट कुकिंग। What role did your parents, siblings play to help you to overcome your fear? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जो आहे, I will read it again. Form groups of 5, remember your past days and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. What role did your parents, your siblings play to help you to overcome your fear? मित्रांनो, एक तुम्ही 5-5 विद्यार्थ्यांचे गट करा सांगितलेलं आहे आणि तुमचा जुना काळ आठवा। आता तुम्ही 10वीला आहात, पण तुमचा जुना काळ आठवा आणि तुमच्या शाळेचा पहिला दिवस किंवा तुमचा स्वयंपाक करण्याचा पहिला प्रयत्न याविषयीच्या आठवणीत तुमच्या मित्रांना सहभागी करून घ्या। आणि त्यावेळेला तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या भावंडांनी तुमची भीती घालवण्याकरता कोणतं सहाय्य तुम्हाला केलं, तुम्हाला काय मोटिवेशन केलं, या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करा, असा हा आपला या ठिकाणचा प्रश्न आहे। डिस्कस अँड शेअर। तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतं आहे डिस्कस अँड शेअर काय आहे। बघा, पहिला पॉइंट आहे, वेअर देअर एनी सिच्युएशन वेन यू गॉट अफ्रेड, वेअर देअर एनी सिच्युएशन वेन यू गॉट अफ्रेड। अशी कोणती परिस्थिती होती का की तुम्हाला त्याची भीती वाटली, याची चर्चा करून लिहायचं आहे। हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन, जेव्हा तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा आहे असं जेव्हा होतं तेव्हा तुमची परिस्थिती काय। हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम, तुम्हाला घरी एकटंच राहायचं आहे, घरी कोणी नाहीत,
एकटंच तुम्ही राहणार आहात अशी वेळ जर तुमच्यावरती आली तर तुमची रिॲक्शन काय असेल, अँड वॉट वुड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी, एखाद्या नवीन शहरामध्ये तुम्ही रस्ता तुमचा हरवला आहात, तुम्ही हरवलेला आहात, तर तुम्ही काय कराल? ह्या वेगवेगळ्या सिच्युएशन, दीज आर द ओपन माइंडेड क्वेश्चन्स फ्रेंड्स, याबद्दल तुम्ही भरपूर काही सांगू शकाल आता, आणि तुमच्या मनात जी उत्तरं आलेली आहेत काही आपण इथं पॉईंट पाहूया. यासारखे तुमचे उत्तरं भरपूर असणार आहेत आणि ही सर्व तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात. वेअर देअर एनी सिच्युएशन, फर्स्ट पॉईंट पहा, वेअर देअर एनी सिच्युएशन्स वेन यू गेट अफ्रेड? येस. अशी कोणती परिस्थिती आठवते का तुम्हाला की जेव्हा तुम्ही घाबरला होता? येस. आत्तापर्यंत तुम्ही कधी ना कधी घाबरलेला आहे, कशाला ना कशाला घाबरलेला आहातच, त्यामुळे ते प्रसंग तुम्ही जितके आठवतात तितके सगळे तुम्ही लिहायचे आहेत. येस, आय एम अफ्रेड ऑफ स्लीपिंग इन द डार्क ॲट नाईट, कोल्ड वेदर, स्ट्रीट डॉग्स, गोस्ट स्टोरीज अँड कॉरल्स. आत्तापर्यंत तुम्हाला कशा कशाची भीती वाटलेली आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे. यापेक्षाही अधिक गोष्टी तुमच्या असतील तर तुम्ही ॲड करा. एस, आय एम अफ्रेड ऑफ स्लीपिंग इन द डार्क ॲट नाईट, रात्री अंधारात झोपायची मला भीती वाटते. कोल्ड वेदर, थंड वातावरणाची भीती वाटते. स्ट्रीट डॉग्स, रस्त्यावर फिरणाऱ्या फटक्या कुत्र्यांची भीती वाटते. गोस्ट स्टोरीज, भूतांच्या कथांची भीती वाटते. अँड कॉरल्स, आणि भांडणाची भीती वाटते. इट मे बी फॅमिली मेंबरमध्ये भांडण असो, फ्रेंड्समध्ये असो, किंवा नेबर असो, किंवा आपल्या कॉलनीत असो कोणाचंही, तर त्याची भीती वाटत असते. अशा प्रकारे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी घ्यायच्या आहेत. ओके फ्रेंड्स, सेकंड पॉईंट आपण पाहूया. सेकंड पॉईंट काय पहा आपला, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन? जर तुम्हाला एकट्यानं प्रवास करायचा असेल तर त्यावेळी तुमची रिॲक्शन काय असेल? आय वुड बी ग्रेटली डिस्टर्ब अँड डिप्रेस्ड. आय वुड बी ग्रेटली डिस्टर्ब अँड डिप्रेस्ड. त्यावेळी नक्कीच तुम्ही डिप्रेसमध्ये जाणार, बरोबर आहे? आय वुड बी ग्रेटली डिस्टर्ब अँड डिप्रेस्ड इफ आय हॅड टू ट्रॅव्हल अलोन. इट अनॉईज मी अँड आय फील अनकम्फर्टेबल. जेव्हा एकट्यानंच प्रवास करायचा असेल तेव्हा नक्कीच तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार, थोडं त्याचं वाईटही वाटणार, रागही येणार, एक्सेट्रा. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा. हाऊ वुड यू रिॲक्ट, थर्ड नंबर, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम? हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅव टू स्टे अलोन ॲट होम? आय वुड बी अफ्रेड ऑफ स्टेईंग अलोन ॲट होम अँड become uneasy and endlessly think that something untowards will happen when I am alone at home. Negative vichar manat yetil, bhiti vatel, kahi tari agadit ghadel, asha prakarcha goshti tumcha manat yetil. What would you do if you were lost in a new city? It would cause confusion in my mind. I would lose my nerve and run helter and skelter to find any lead to my home, or I shall collect myself and reach the police to get help from them. Ektar khup shartiche prayatna tumhi karal ki ghari paratnyache, sair vair phiral ashi avastha hoil, kiva saral tumhi polisanchi madat ghyal आणि तुम्ही घरी पोहोचाल. या पद्धतीनं हे काही उदाहरण सांगितलेले आहेत, तुमचे अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर करायचे आहेत. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट पॉईंट आपला पुढचा पॉईंट आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आपणाला ही वेब पूर्ण करायची आहे. ओके, काय आहे पहा वेब? कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल आपणाला पूर्ण करायचा आहे. Items, meanings and your own sentences. Items, meanings and your own sentences. आपल्याला या ठिकाणी तीन कॉलम दिलेले आहेत. इन द फर्स्ट कॉलम देअर आर गिवन आयटम्स, इन सेकंड कॉलम द मीनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर आयटम्स, अँड थर्ड कॉलम युअर ओन सेंटेन्स बाय युझिंग
the given items. ओके आपल्याला आयटम पहिले दिलेले त्याचा अर्थ दुसऱ्या कॉलममध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये त्या आयटमचा वापर करून आपल्याला एक विधान तयार करायचं आहे वाक्य तयार करायचं आहे. ओके द फर्स्ट आयटम्स बघा बर्ड्स आय व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू मीन्स व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय असा त्याचा अर्थ होतोय. बर्ड्स आय व्ह्यूचा अर्थ होतोय की व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. ओके आता यापासून आपण फ्रेज तयार करणार आहे सॉरी वाक्य तयार करायचं आहे. काय तयार कराल वाक्य? वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द हिल किंवा टॉप ऑफ द माउंटन. वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटन. सेकंड ॲज फ्री ॲज अ बर्ड या ठिकाणी आपल्याला सोडवूनच दिलेलं आहे. ॲज फ्री ॲज अ बर्ड ही ऑर सी ही इज केअर फ्री ऑर सी इज केअर फ्री. ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे निष्काळजीपूर्ण केअर फ्री असणे. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम सी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. परीक्षा संपल्यानंतर अगदी पक्षाप्रमाणे मुक्त निष्काळजी होती. थर्ड वन इगल्स आय. इगल्स आयचा अर्थ काय दिलेला आहे पहा. ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली म्हणजेच आपण वाक्यात उपयोग करूया इगल्स आय. द ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली अशी एक क्षमता तुमच्यात निरीक्षण करण्याची उत्तम क्षमता. एक तुम्ही सातवीत असताना डिटेक्टिवचा एक धडा पाहिला होता बघा तुम्हाला लक्षात आलं असेल. द डिटेक्टिव वॉज वॉचिंग एव्हरी मूव ऑफ द थीफ विथ हिज इगल्स आय. नेक्स्ट वन स्प्रेड वन्स विंग्स. स्प्रेड वन्स विंग्स मीन्स टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडंटली. स्प्रेड वन्स विंग्स to try to work on things independently muktapane apla apan swatta kaam karne pank pasarne. spread one's wings after getting his training in paper making ram spread his wings to start his own paper mill. asa vakya apan karu shakal. after getting his training in paper making राम स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट हिज ओन पेपर मिल. आता पेपर मेकिंगशी संबंध त्यानं ट्रेनिंग घेतलंय म्हणून आपण पेपर मिल घेतलो. या ठिकाणी समजा दुसरं कुठलं ट्रेनिंग घेतलं असेल तर त्या संबंधित पॉईंट खाली तुमचं तिथे येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इन्स्टेड वर्ड वापरून सुद्धा वाक्य तयार करू शकता. आफ्टर गेटिंग हिज ट्रेनिंग इन पेपर मेकिंग कुमार राम स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट हिज ओन पेपर मिल. नेक्स्ट पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला काय दिले पहा. फाइंड मोअर सच आयटम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. आता या ठिकाणी आपण काही आयटम्स पाहिल्यावरती कुठल्या कोणत्या बर्ड्स आय व्ह्यू ॲज फ्री ॲज अ बर्ड इगल्स आय स्प्रेड वन्स विंग्स. आता हे पक्षाशी संबंधित वर्ड्स वापरून इथे या ठिकाणी आयटम्स झालेले आहेत बरोबर. तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या क्लू दिलेल्या आहेत कोणत्या क्लू आहेत पहा. फाइंड मोअर सच आयटम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स फ्लाय नेम ऑफ ॲनिमल्स आणि कलर्स यांचा वापर करून आपण मॅक्झिमम आयटम्स तयार करायच्या आहेत. ओके आता या काय काय आयटम्स आहेत ते आपण पाहूया. थोडीफार या ठिकाणी आपण तयारही करूया. पहा आपल्याला दिलेले पहिला कीवर्ड आहे फ्लाय. फ्लायवरून तुम्ही काय काय शब्द तयार करू शकता काय काय आयटम्स तयार करू शकता. फ्लाय विथ फ्लाइंग कलर्स. विथ फ्लाइंग कलर्स फ्लाय हाय. फ्लाय हाय ही सुद्धा आयटम होते. फ्लाय द नेस्ट. फ्लाय द नेस्ट
फ्लाय द कूप, COOP, फ्लाय द कूप, फ्लाय ॲट समबडी, फ्लाय इंटू रेज, RAGE, रेज, फ्लाय इंटू रेज, फ्लाय इंटू टेम्पर, गेट ऑफ टू फ्लाइंग स्टार्ट, गेट ऑफ OOF, गेट ऑफ टू फ्लाइंग स्टार्ट, फ्लाय इंटू रेंज। या पद्धतीनं तुम्ही फ्लायबद्दल भरपूर अशा आयटम्स करू शकता। नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे नेम ऑफ ॲनिमल्स, तर प्राण्यांच्या नावानं आपण आयटम्स तयार करायचे आहेत या ठिकाणी। उदाहरणार्थ द लॉयन शेअर, लॉयनवरून काय केलं आपण, द लॉयन शेअर, लेट स्लीपिंग डॉग लाय, लेट स्लीपिंग डॉग लाय, अ डॉग इन द मॅन्जर, अ डॉग इन द मॅन्जर, अ स्नेक इन द ग्रास, अ स्नेक इन द ग्रास, रेन कॅट्स अँड डॉग्स, रेन कॅट्स अँड डॉग्स। आता या ठिकाणी आपण प्राण्यांच्या नावानं आयटम्स तयार केलेले आहे, रेन कॅट्स अँड डॉग्स। आता कॅट्स अँड डॉग्स हा शब्दशः अर्थ कॅट म्हणजे मांजर आणि डॉग म्हणजे उंदीर होतो, पण रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजे मुसळधार पाऊस, असे या ठिकाणी आयटम तयार होते। टू लीड अ कॅट अँड डॉग लाईफ, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, द स्मेल अ रॅट, टू स्मेल अ रॅट, ॲट अ स्नेल पेस, ॲट अ स्नेल पेस, गोगलगाईच्या गतीने। या अर्थात नेक्स्ट कलर्स आपणाला आता या ठिकाणी कलर्स दिलेले आहेत, तर रंगावरून अशा आयटम्स तयार करायचे आहेत। आपण पहा, आपण रंगांच्या वरून आयटम्स तयार करणार आहोत। लूज कलर्स, फर्स्ट वन लूज कलर्स विथ फ्लाइंग कलर्स, भरपूर यश या अर्थानं विथ फ्लाइंग कलर्स, ऑन ब्लॅक अँड व्हाईट, कॅच रेड हँडेड, रेड हँडेड, कॅच रेड हँडेड, टू बिकम रेड अँड ब्लू, अ बोल्ट फ्रॉम ब्लू, अ बोल्ट फ्रॉम ब्लू, वन्स इन अ ब्लू मून, लुक ॲट द ब्लॅक साईड ऑफ थिंग्स, लुक ॲट द ब्लॅक साईड ऑफ थिंग्स, स्टिक टू वन्स कलर। या पद्धतीनं काही आपण आयटम्स तयार केलेलो आहे। नाव ऑल ऑफ यू स्टुडंट्स, यू मस्ट ऑर यू मे कलेक्ट मोर सच आयटम्स अँड दिअर मिनिंग्स फ्रॉम अ गुड डिक्शनरी। तुम्ही सर्वांनी आता अशा आयटम्स अधिकाधिक मिळवा, त्यांचा डिक्शनरीमध्ये काय अर्थ आहे तो अर्थही पहा, किंवा आता इतक्या ज्या मिनिंग आयटम्स सांगितलेले आहेत या सगळ्यांचे अर्थ तुम्ही डिक्शनरीमधून शोधा। यातले बऱ्याच आयटम्सचे अर्थ हे ऑलरेडी तुम्हाला येत आहेत, पण तरीही तुम्ही त्यांचे डिक्शनरीमधील अर्थ शोधा आणि शोधण्याचा तो प्रयत्न करा। ओके फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव डिस्कस्ड ऑन द वॉर्मिंग अप अँड चिटचॅट ऑफ 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट। आपण या हिज फर्स्ट फ्लाईटच्या चिटचॅटमध्ये डिस्कस अँड ॲन्सर केलो की जी सिच्युएशन दिलेली आहे त्यावेळी तुम्ही कसं वागाल, काय असाल। सेकंड, आयटम्स मिनिंग अँड देअर यूज ऑफ आवर ओन सेंटेन्सेस ऑफ आयटम्स पाहिलं, अँड गिवन कीवर्ड्स जे आहेत फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल्स अँड कलर्स यांचा वापर करून आपण बरेच आयटम्सही तयार केलेलो आहे। आणि या पद्धतीनं तुम्ही अधिकाधिक आयटम्स तयार करून त्यांचा डिक्शनरीमध्ये अजून अर्थ पहा आणि अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करा। नाव पेज नंबर 31, 31 नंबरच्या पानावरती आपण येऊया। या 31 नंबरच्या पानावरती आपण चर्चा करूया हिज फर्स्ट फ्लाईट काय आहे। बघा पाठ, हिज फर्स्ट फ्लाईट,
खूप छान धडा आहे, तुम्हाला खूप काही मोटिवेशन करून देणारा, तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकून जाणारा हा धडा आहे. हिज फर्स्ट फ्लाईट. आय विल रीड. पे अटेन्शन ऑन द स्क्रीन ऑर इन युअर बुक. पेज नंबर 31. हिज फर्स्ट फ्लाईट. त्याची पहिली उडान, त्याची पहिली भरारी, त्याची पहिली झेप. या ही कथा आपण पाहतो. द यंग सिगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. सम हाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंग ऑफ द लेज अँड अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स, ही बिकेम अफ्रेड. The great expanse of the sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. Friends, in the first paragraph, there are so many bold words, and we will see the meaning of that bold word in the margin. The first one, ledge, bring, to muster up courage, shrilly, and upbraiding. Now come on, in the margin madhe shabd dilele, tyancha apan arthhi pahuya. Friends, ledge means a narrow horizontal shelf projecting from a wall, or here a cliff. Ledge means a narrow horizontal shelf projecting from a wall, or here a clip. Ledge, khadkache tok, a narrow horizontal cell projecting from a wall, or a clip. Yacha artha ek khadkache tok kiwa dongracha kada asa apan ghenar ahot ya paathamade. Khadkache tok kiwa dongracha kada. Next, brink. Brink means the edge of a steep place. Ubhya kadyacha kaath. Ubhya kadyacha kaath. A edge means kaath. A edge of the steep place. Unch ubhya kadyacha tikanacha kaath. Next word ahe paha. Apna la tikan dilele. Guess the meaning of. Apan tarka karaycha ahe. Muster up courage. Muster up courage means to gather courage. धैर्य एकवटणे. ओके, या पद्धतीनं तुम्ही आता पुढं दिलेला जो शब्द आहे त्यांचाही अर्थ तुम्ही ट्राय करायचा आहे की गेस करायचा. आपण आता पॅरेग्राफ पाहूया आणि त्यावेळेला काय अर्थ त्याचा नेमका येईल याचा तुम्ही गेस करायचा आहे. असेंडिंग द स्काय, याचा अर्थ तुम्ही गेस करायचा आहे. ओके, आता आपण पहिला पॅरेग्राफ पाहूया. श्रीली, पुढे एक शब्द आहे पहा, SHRILLY. Shrilly, in a loud harsh voice means karkash awaz, and upbraiding, 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 scolding, kharadpatti karne, ya arthana. Okay, in the first paragraph madle apan artha pahilele ahe. Kay ahe baka paragraph, laksh dya, apan pahuya. His first flight. The young seagull was alone
on his leash. His two brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the edge and attempted to flap his wings, he became afraid. काय होतं होतं बघा मित्रांनो, तो एक छोटा सिगल पक्षी, समुद्र पक्षी, हा जो एक छोटा सिगल पक्षी होता, समुद्र पक्षी होता, त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. पहिलंच वाक्य आपलं की हा जो समुद्र पक्षी आहे, सिगल पक्षी आहे, तो खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. द यंग सिगल वॉज अलोन ऑन हिज लेज. तो छोटा सिगल पक्षी त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. काय झालं नेमकं? तर आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटत होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढं पळत जाऊन आपले पंख फडफडवायचा आणि प्रयत्नही करून पाहिला होता, पंख फडफडून बघितलं होतं, परंतु का कुणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता. पुढं आपला पॅरेग्राफ काय आहे पहा. तर 5th लाईन पहा. टू ब्रिंग द लेश ऑफ अँड अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स अँड ही बिकेम अफ्रेड. तर कदाचित हे कारणे असू शकेल. स्क्रीनवरती तुम्ही पाहता पॅरेग्राफ. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage and to take that plunge which appeared to him too desperate. His father and mother had come around calling to him shrilly, upbraiding him, threatening to him to let him straw on his leash unless he flew away. But for the slipe of him, he could not move. कदाचित खाली अथांग पसरलेला समुद्र असल्यामुळे सुद्धा त्याला भीती वाटत असावी. खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैल न मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही, आपल्या पंखांना हे मुळीच पेलणार नाही, आपल्या पंखात तितकी ताकद नाही, आपण हे उडू शकणार नाही, भरारी घेऊ शकणार नाही, याची त्याला खात्री पटली होती. आणि त्यामुळं आपलं डोकं खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायचा आणि आपल्या लहानशा बिळाकडे पळून गेला. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा लहान, खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच उडून गेले होते. पण याची इच्छा असून सुद्धा या छोट्या सिगलला मात्र काही केल्या उडायचं धैर्य होत नव्हतं, धाडस होत नव्हतं. त्याच्या आई वडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. खडकावरून जर त्यानं उड्डाण घेतलं नाही तर त्याला स्ट्राय उपाशीत राहावं लागेल असंही त्यांनी त्याला बजावलं. पण तो मात्र जीवाच्या भीतीनं जागचा हल्ला नाही, जीवाच्या भीतीनं जागचा हल्ला नाही. Let him straw on his leash unless he flew away, but for the life of him he could not move. पण आपल्या जीवाच्या आकांतानं तो अजिबात तिथून हल्ला नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ, पुढचा पॅरेग्राफ आपल्याला काय सांगतो पहा. आपण या पहिल्या पॅरेग्राफमध्ये पाहिलं मित्रांनो, तो एक छोटा सिगल पक्षी होता, समुद्र पक्षी, जो खडकाच्या टोकावर बसला होता, एकटाच बसला होता, आणि आदल्या दिवशी त्याचे दोघे बहीण भाऊ जे होते ते उडून गेले होते.
यालाही त्यांच्याबरोबर आपण उडावं असं वाटत होती, पण खडकाच्या टोकापर्यंत पुढं पळत पळत जाऊन पण फडफडायचं आणि प्रयत्न करून त्यांना पाहिला, पण आपणाला का कुणास ठाऊक तो खूप घावकून गेला होता. आता अंग पसरलेला समुद्र आणि मैलोन मैल दूर जाणारा रस्ता हे आपल्याला पेलायचं नाही असं त्याला वाटायचं. आपल्या पंखात एवढं मुली मुळीच बळ नाही आहे असं त्याला वाटायचं आणि त्याची तशी खात्रीच पटली होती. आणि त्यामुळं आपलं डोकं खाली घासून अर्थात खाली घालून तो खडकाखालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिळाकडे पळून गेला आणि त्यानं त्याचे भाऊ आणि बहीण धाकटी बहीण त्याच्यापेक्षा त्याचे पंख म्हणजे याच्यापेक्षा त्या दोघांचे पंख लहान होते, पण तरीही ते खडकाच्या टोकावर गेले, पंख फडफडले आणि उडून गेले. मात्र याच्यामध्ये तसं काही धाडस निर्माण झालं नाही. त्याचे आई वडील आले, कर्कस आवाज करत आले, त्याला तिथून घेऊन जायला आले, पण तो जागचा हल्ला नाही. त्याला उपाशी राहावं लागेल अशी भीती घातली, पण तरीसुद्धा तो हल्ला नाही. तो जीवाच्या भीतीनं जागचा किंचितही हल्ला नाही. सेकंड पॅरेग्राफ. दॅट वॉज 24 अवर्स ॲगो. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. द डे बिफोर, ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स flying about with his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. He had in fact seen his older brother catch his first herring and lure it standing on a rock. While his parents circled around raising a proud cackle, and all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. या पॅरेग्राफमध्ये काही नवीन शब्द आहेत पहा, बोल्ड वर्डमध्ये असलेले स्कीम, हेरिंग, डिवर, कॅकल, क्लिप अँड कवर्डीस हे शब्द आपण मार्जिनमध्ये पाहूया. तर पहिला शब्द आहे स्कीम. विच वर्ड? स्कीम. स्कीम मीन्स मूव लाईटली जस्ट अबो अ सरफेस. हिअर द सी. मूव लाईटली जस्ट अबो द सरफेस ऑफ सी. तर अगदी त्या पाण्याच्या पृष्ठभागास स्पर्श करून वरचं वर जाणे, पाण्याच्या पृष्ठभागाला स्पर्श करून वरच्या वर निघून जाणे त्याला स्कीम म्हटलेलं आहे. या ठिकाणी हेरिंग अ सॉफ्ट फाइंड सी फिश. हेरिंग अ सॉफ्ट फाइंड सी फिश. मित्रांनो, उत्तर अटलांटिक महासागरातील एका माशाची ही जात आहे हेरिंग अ सॉफ्ट फाइंड सी फिश आहे. आणि हा खास करून उत्तर अटलांटिक महासागरातील हा एका जातीचा मासा आहे, त्याचं हे नाव आहे. नेक्स्ट, डिवर इट अप हंग्रीली. डिवर इट अप हंग्रीली, अगदी आधाशीपणानं खाणे. कॅकल अटर अ श्रील क्राय, कलकलाट करणे, दंगा करणे, गोंधळ करणे, कलकलाट करणे, मोठमोठ्यानं ओरडणे या पक्ष्यांचा आवाजाच्या बाबतीत कलकलाट करणे. अँड क्लिप. क्लिप मीन्स अ हाय स्टिप फेस. क्लिप मीन्स अ हाय स्टिप फेस ऑफ अ रॉक, उंच कडा. अँड कवर्ड इज अ लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर. Coward is a lack of courage to face danger means bhitrepana, bhitra, yardana. Okay, pahuya, pudcha paragraph. Coward is bhitra, yardana. Kay jhalo hota baka? Apan pahila paragraph ya tikani pahilela hai. Ya pahila paragraph madhe हा समुद्रपक्षी कसा घाबरून थांबलेला आहे हे दिलेलं आहे. इन द सेकंड पॅरेग्राफ आपण आता दुसरा पॅरेग्राफ पाहतोय. दॅट वॉज 24 आवर्स अगो सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. द डे बिफोर, ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट,
टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाय फॉर फिश. काय झालं होतं बघा, की अगदी 24 तासापूर्वी घडलेली ही गोष्ट होती. आता हे जे आपण चर्चा करायला लागलो ही 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट होती. दॅट वॉज 24 अवर्स अगो. ही होती 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट. आणि त्यानंतर कुणीही त्याच्यापाशी आलं नव्हतं. आदल्या दिवशी दिवसभर त्यानं आपल्या भावंडांना पालकांसमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटावरून विहारण्याची आणि मासा पकडण्याची, सूर मारायची कला शिकताना बघितलेलं होतं, पाहिलेलं होतं. एवढंच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभं राहून पहिला वाहिला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना खाताना सुद्धा आणि पालकांना त्याच्या भोवती गोल फिरून कलकल आवाज करत असताना शाबासकी देतानाही पाहिलं होतं. दॅट वॉज 24 अवर्स अगो. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाय फॉर फिश. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर्स कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिवोर इट स्टँडिंग ऑन अ रॉक, व्हाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेजिंग अ प्राऊड कॅकल. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लेटो मिड वे डाऊन द अपोजिट क्लिफ टाउंटिंग हिम फॉर हिज कवर्डीज. 24 तासापूर्वीची ही गोष्ट होती. आणि त्यानंतर मात्र तो तिथं धाडस करत नाही म्हटल्यानंतर सगळेजणच त्याच्याकडे पाठ फिरवले होते, कुणीही त्याच्यापाशी आले नव्हते. आणि तो आदल्या दिवशी दिवसभर त्यानं बघितलं होतं की ह्या भावंडांनी जेव्हा आकाशामध्ये भरारी घेतली होती त्यावेळेला पालकांसमवेत ते बागडताना, उडण्याची कला अवगत करताना पालक त्यांना शिकवत होते कसं उडायचं आहे, लाटावरून विहरणांना मासा कसा पकडायचा आहे, सूर कशी मारायची, ही सगळी कला त्याचे सिगल बर्ड्स जे आहेत मातापिता हे त्याला शिकवत होते. एवढंच नाही तर त्याच्या एका भावानं खडकावर उभं राहून पहिलाच हेरिंग मासा पकडला होता आणि खाऊन सुद्धा टाकला होता. आणि हे सगळं पालक त्याच्या भोवती गोल करून कलकलाट करत आवाज करत त्याला शाबासकी देतानाही त्यानं पाहिलं होतं. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर, मिडवे मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते. आणि चालतं काय, अबाउट ऑन द बिग प्लेटो मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डीज. आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा उडवत होते, त्याची चेष्टा करत होते, त्याला टॉन्टिंग करत होते. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. सूर्य जसजसा वर येऊ लागला तसं तसं काय व्हावं लागलं. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन द ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. ही फेल्ड द हिट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिवियस नाईट फॉल. सूर्य जसजसा वर येऊ लागला तस तसं दक्षिणेकडं तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशानं उजळून निघाला. आता त्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली. नेहमीचीच उष्णता होती पण त्याला जास्त जाणवू लागली. का? कारण आदल्या रात्रीपासून त्यानं काहीच खाल्लेलं नव्हतं. आदल्या रात्रीपासून तो उपाशी होता, त्याला कोणी खायला आणून दिलं नव्हतं, त्यामुळं आता ती उष्णताही त्याला अधिक जाणवू लागली. आणि आता यानंतर काय झालं फ्रेंड्स ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. एक लास्ट पॅरेग्राफ आहे या पानावरचा, तो आपण पूर्ण करूया. काय आहे बघा, ऑन पेज नंबर 31 वरचा लास्ट पॅरेग्राफ जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इन द टुडेज व्हिडिओ वी हॅव कम्प्लीटेड द डिस्कशन ऑन वॉर्मिंग अप अँड चिटचॅट, ऑल्सो द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द स्टोरी. द फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पॅरेग्राफ वी हॅव डिस्कस्ड हिअर. ऑल्सो वी हॅव learn the unfamiliar words and their meanings, English meaning and Marathi meaning too. All of you must write down all these unfamiliar words and margin words in your notebook and write down their English meaning and Marathi meaning, and also all of you must recite these words.
ओके फ्रेंड्स, एंड रीड दिस फर्स्ट से पैराग्राफ्स एंड ऑल्सो राइट डाउन द चिटचैट एक्टिविटीज एक्टिविटीज फ्रॉम द वार्मिंग अप सेक्शन इन यूर नोटबुक एंड ट्राई टू लर्न मोर एंड मोर. ओके फ्रेंड्स, वी विल सी द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस स्टोरी इन द नेक्स्ट वीडियो. सो थैंक यू वेरी मच फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस वीडियो. थैंक यू.